सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी राखी मुंद्रा, मुक्तागिरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एक नजर आजच्या सुपरफास्ट वर। साताऱ्यातील अजिंक्य तारा कारखान्याकडून दिनांक 20 डिसेंबरला ऊस बिल अदा करण्यात आले असून 10 दिवसात ऊस बिल देणारा हा पहिला कारखाना आहे। कराड शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून मुख्य रस्त्यासह चौका चौकात दुचाकी व चारचाकी वाहनांची कोंडी होताना दिसून येत आहे। सातारा जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे इत्यादी रात्री 11 नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून महामार्गावरील हॉटेल्सला यामधून वगळण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यातील पाटेश्वरच्या मंदिरात विविध आकारात कोरलेल्या शिवपिंडी आहेत। हे पाटेश्वरच्या मंदिराला वैशिष्ट्य लागले असून आकर्षण केंद्र ठरू लागले आहे। बिलोली जिल्हा नांदेड येथे मुकबधीर मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्याकांडांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। वडार समाजाच्या वतीने प्रमुख समस्यांबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढव मोर्चा काढण्यात आला। साताऱ्यातील ग्रामीण भागात स्क्रॅप झालेल्या रिक्षांचा शेतीसाठी वापर होताना दिसून येत आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।